लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। आज अलिबाग नगरी मध्ये ज्यांनी शिवसेनेचे बंडखोरी केली त्यांना गाडण्यासाठी खऱ्या अर्थाने उपस्थित असणारे शिवसेनेचे फॅशिंग नेतृत्व राज्यसभेचे खासदार आणि आपल्या सर्वांचे आवडते नेते संजय राऊत साहेब या रायगडमध्ये शिवसेनेचा आमदार निवडून यावा म्हणून शिवसेना पक्षप्रमुखांनी महेंद्र दळवी नावाच्या एका गद्दाराला आता गद्दार म्हणावं लागेल उमेदवारी दिली आणि खऱ्या अर्थाने निष्ठावान शिवसैनिकांना बाजूला ठेवून हा रायगड जिल्ह्याचा हेडक्वार्टर मुख्यालय हे अलिबाग आहे आणि अलिबाग मध्ये शिवसेनेचा आमदार असावा हा विचार करून ह्या गद्दाराला उमेदवारी दिली आणि माझ्या कडव्या शिवसैनिकांनी त्याला निवडून आणलं। बाळासाहेब म्हणायचे की छत्रपतींचा रायगड जिल्हा छत्रपतींचा रायगड किल्ला त्या किल्ला त्या रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा खासदार निवडून येत नाही म्हणून त्यांना अनेक वर्ष खंत होती। परंतु शिवसैनिकांनी ठरवलं की या वेळेस बाळासाहेबांना शिवसेनेचा खासदार निवडून द्यायचा आणि आमचे आनंद गीते साहेब शिवसेने ज्येष्ठ नेते यांना रायगडकरांनी खासदार बनवला आणि बाळासाहेबांना तोफा दिला। पण आज शिवसेनेचं रायगड असे रत्नागिरी असेल कोकणचं नेतृत्व आदरणीय गीते साहेब करत असताना ह्याच रायगड मध्ये ह्याच अलिबाग मध्ये गीते साहेब आपण त्या महेंद्र दळवीला तिकीट द्यावं म्हणून शिफारस केली आपण मेहनत केली प्रयत्न केले माझ्या शिवसैनिकांनी ज्या ज्या ठिकाणी संकट आले प्रसंग आले असेल ते झेलली आणि ह्या नातान गद्दाराला निवडून दिलं ही खूप मोठी चुकी झाली। आज त्यांना असं वाटतोय की शिवसेनेचा आमदार झालो म्हणजे आम्ही महाराष्ट्र जिंकला। विधान परिषदेच्या निवडणुकीला स्ट्रेचरवर जाताना महाराष्ट्रातलं अलिबागचा रायगडचा आमदार अख्ख्या महाराष्ट्राने बघितला आता गुवाहाटीला पळाला तेव्हा का स्ट्रेचरवर गेला का हे ठोंग नकोय। यांनी विधान परिषदेला सुद्धा शिवसेनेच्या विरोधात मतदान केलं म्हणून ते इथून पळून गेले। माझा या रायगड मी या रायगड जिल्ह्यामध्ये मी तीन वेळा जिल्हा परिषदेमध्ये निवडून गेलो मी उपाध्यक्ष होतो बांधकाम सभापती होतो रायगडची संपूर्ण जनता मला ओळखतोय। हा तेव्हा शिवसेनेमध्ये नव्हता राष्ट्रवादीमध्ये होता पण तो राष्ट्रवादीमध्ये सुद्धा त्याचे एक धंदे होते आणि राष्ट्रवादीमधून निघाला आणि शिवसेनेमध्ये आला। आता ती वेळ आलेली आहे। मी तुम्हाला या ठिकाणी आव्हान करतो का आता ही वेळ आलेली आहे या रायगड मध्ये पुन्हा निष्ठावान शिवसैनिक आमदार व्हायला पाहिजे त्यासाठी आपण आता कमर कसा लागतो। शिवसेनेला पैसे लागत नाही। आज या ठिकाणी मला चिठ्ठी दिली मी जिल्हा परिषदेमध्ये 12-15 वर्ष मी काम करत असताना मी विधानसभेमध्ये 2014 ला निवडून गेल्यानंतर सर्वात जास्त लक्ष वेधे उरणच्या शिवसेना आमदाराच्या मनोहर भोईरच्या होत्या। सर्वात जास्त तारांकित प्रश्न मनोहर भोईरचे होते। सर्वात जास्त अशासकीय ठराव मनोहर
लोकसत्तांनी छापून दिलं होतं. हा आमदार 2.5 वर्षांमध्ये एकदा तरी बोलला का? हा विधानसभेमध्ये एकदा तरी त्यांनी शिवसेनेची बाजू मांडले नाही. त्या बाजू मांडण्यापर्यंत त्याला उभाच राहता येत नव्हतं आणि आता त्याला पुन्हा उभा राहून द्यायचा नाही. काही लोकांना वाटत असेल कि या ठिकाणी आमदार निवडून आला म्हणजे त्याच्या वेळे 1 करोड रुपयाची निधी आली. ती निधी कोणाची आहे? निधी मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक आमदाराला प्रत्येक विभागामार्फत दिलेली आहे. त्या कुठल्याही विभाग प्रमुखाची कुठल्याही विभागीय मंत्र्याची निधी नाही. आज एकनाथ शिंदेना जर नगर विकास खाते नसते तर हे तुमच्यासारखे बाडगे त्याच्यासोबत गेले नसते. कारण काय? त्या नगर विकास खात्यामधून आम्हाला 1 करोड रुपये मिळाले. एमएमआरडी मधून आम्हाला 1 करोड रुपये मिळाले. आमच्या पलीकडे एमएसआरडीस आहे तिथून आम्हाला 1 करोड रुपये मिळाले. अरे 1 करोड रुपये हे फक्त शिवसेना प्रमुखांच्या पुत्रांनी मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला दिले ते विसरू नका. आणि जर विसर तुम्हाला कुठलाही या ठिकाणी विकासाचा आम्ही केला नैतिक अधिकार नाही. आणि जे कोण त्या बाडग्या आमदाराच्या बरोबर जर कोण इथले कार्यकर्ते जात असतील तर आणि खुशाल जा, खुशाल जा. तुम्ही तर आमदार होऊ शकत नाही पण या अलिबागच्या मी सर्व जनतेला आव्हान करतो. अरे विधानसभा दूर यांना ग्रामपंचायत मध्ये सुद्धा पाडण्याची ताकद ठेवा. आपल्याला चिकार लोकशाहीचे असतात. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.